पाहूयात तारुण्य भानचा आजचा विषय. सॅनिटरी पॅड घ्यायचं की कापडाची घडी घ्यायची. आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो, पॅड जर वापरले तर त्याचं डिस्पोजल कसं करायचं, कुठं टाकायचे ते पॅड. इतक्या जाहिराती असतात, हे पॅड वापरा, ते पॅड वापरा, आमचं पॅड असं छान आहे, तसं छान आहे, पण कधीच कुठलीच कंपनी ही जाहिरात करताना दिसत नाही की या सॅनिटरी पॅडची विल्हेवाट कशी लावायची. कोणीच बोलत नाही त्याच्याविषयी. इतका आपल्या देशामध्ये सॅनिटरी पॅडचा इतका बोलबाला झालेला आहे, सिनेमा निघाला पॅड मन सिनेमा. आणि पॅड वापरणं म्हणजे मॉडर्निटी, पॅड वापरणं म्हणजे सर्व स्त्री रोगांपासून मुक्ती, पॅड वापरणं म्हणजे मी सर्व काही आत्मविश्वासाने करू शकते. हा विचार इतका जनमानसात रुजू झालेला आहे. पण तुम्हाला मी आता एक धक्का देणार आहे. आता जगभरातले काटे उलट्या दिशेने फिरायला लागलेले आहेत आणि आता जगभरातले अभ्यास सांगतात आहेत की सॅनिटरी नॅपकिन्स किंवा पॅड्स वापरण्याच्याऐवजी कापडाच्या घड्या वापरायला पाहिजेत. का समजून सांगते मी. सॅनिटरी पॅड्स म्हणजे प्लॅस्टिक आहे. या पॅडमधला 90% भाग जो असतो तो प्लॅस्टिकपासून बनलेला असतो आणि फक्त 10% भाग जे आपल्याला कापसासारखं पांढरं दिसतं तो कापूस नसतो, तो लाकडाचा लगदा असतो आणि त्या लाकडाच्या लगद्याला ब्लीच केलं जातं म्हणून ते पांढुरकं दिसतं. पण ते बायोडिग्रेडेबल असतं, कारण लाकडाचा लगदा असतो. म्हणजे पॅडमधला 10% भाग हा फक्त बायोडिग्रेडेबल असतं, 90% भाग हा बायोडिग्रेडेबल नसतो, त्याचं जमिनीत विघटन होत नाही, तो प्लॅस्टिकपासून बनवलेला असतो. प्लॅस्टिक वाईट आपण ऐकतोय, पण या सॅनिटरी पॅड्समधला प्लॅस्टिकचं काय दुष्परिणाम होतात. तर ही जी क्लोरीनद्वारे जी प्रक्रिया केली जाते, ते क्लोरीनद्वारे प्रक्रिया करत असताना अनेक घातक पदार्थ केमिकल्स त्याच्यातनं निघतात. डायऑक्सिनसारखे, फ्युरॉन डायऑक्सिनसारखे गॅसेस त्याच्यामधनं निघतात. आणि क्लोरिनेशन जी प्रोसेस असते, क्लोरीन इट्सेल्फ ब्लिचिंग एजंट जे आपण वापरतो ते स्वतः पण कार्सिनोजेनिक आहे, त्याच्यामध्ये कॅन्सर होऊ शकतो. आणि अनेक पॅड्स जे जाहिराती करतात की आमच्या पॅडची शोषण क्षमता खूप जास्त आहे, खूप ॲब्सॉर्बंट सरफेस जास्त आहे, मोठा पॅड आहे, अगदी पातळ आहे, तुम्ही दिवसभर पॅड बदलण्याची गरज नाही, एकच पॅड तुम्ही वापरू शकता. गंमत अशी की हे करण्यासाठी त्या पॅड्समध्ये अजून प्लास्टिक टाकावं लागतं. त्या पॅडची शोषण क्षमता आणि धारण क्षमता वाढवण्यासाठी, त्याला पातळ करण्यासाठी म्हणून त्याच्यामध्ये पॉलीॲक्रिलेट जेल नावाच्या पेट्रोलियमजन्य पदार्थाचा वापर केला जातो. पॅडचं जे वरचं आवरण असतं तेही पेट्रोलियमजन्य पदार्थांपासून केलेलं असतं. त्या आवरणामध्ये पॉलीप्रॉपिलिन नावाचं भाग असतो प्लास्टिकचा. नंतर ते जे म्हणतात ना आमचं लीक प्रूफ आहे, आमचं लीक होणार नाही, तर ते लीक प्रूफ होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये पॉलिथिनची फिल्म असते. पॉलिथिलिन हे पॉलिथिलिन बॅग्स आपण नाही म्हणतो, त्याचं महत्त्व आता लोकांना पटायला लागलेलं आहे. त्याच्यामध्ये थिन फिल्म असते पॉलिथिलिनची आणि त्यामुळे अशा प्रकारे 90% पॅडचा भाग हा प्लॅस्टिकपासून बनलेला असतो आणि केवळ 10% भाग हा लाकडाच्या लगद्याला ब्लीच करून, क्लोरीन ब्लीच करून ते बनवलेलं असतं. आणि हे जे पॅड्स असतात, तुम्ही म्हणता की नाही मॅडम आम्ही फेकून देतो पॅड किंवा आम्ही जमिनीत पुरतो, तर त्याचं विघटन व्हायला 200 ते 500 वर्ष लागू शकतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की अनेक मुली म्हणतात की नाही मॅडम आम्ही ना फेकत नाही, आम्ही ते जाळून टाकतो पॅड्स. तुम्ही ते पॅड जेव्हा जाळता त्याच्यात प्लास्टिक असतं आणि त्याच्यातनं मग डायऑक्सिन, फिरॉन आणि फिरॉन नावाचे गॅसेस निर्माण होतात. क्लोरिनेशनची प्रक्रिया, ब्लिचिंगची प्रक्रिया सुरू असताना सुद्धा हे केमिकल्स तयार होतात. आणि ह्या डायऑक्सिनचे काय दुष्परिणाम होतात,
तर आपल्या शरीरातले जे हार्मोन्स असतात त्या हार्मोन्सचा इम्बॅलन्स होतो, म्हणजे स्त्रीरस जे असतात त्याच्यामध्ये समतोल राहत नाही. त्यामुळे पूर्ण मासिक पाळीचं चक्र, प्रजनन क्षमता, गर्भधारणा, गर्भ राहणं या साऱ्या आणि गर्भ वाढणं या साऱ्या गोष्टींवरती त्याचा परिणाम होतो. दुसरा परिणाम होतो सप्रेशन ऑफ इम्युन सिस्टीम, म्हणजे आपली जी नैसर्गिक रोगप्रतिकार शक्ती असते ती कमी होऊन जाते आणि त्यामुळे इतर आजार आपल्याला झपाट्याने होऊ शकतात, कुठलेही जंतुदोष आपल्याला पटकन होऊ शकतात. तिसरं ब्रेस्ट कॅन्सर होतो. ऑलरेडी आपल्या देशामध्ये तरुण मुली आणि स्त्रियांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर, स्तनाच्या कॅन्सरचं प्रमाण प्रचंड वाढत आहे आणि त्याच्यामध्ये पॅड्समधनं हे जे डायऑक्सिन निघतं त्याच्यामुळे ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण वाढतं हे आता सिद्ध झालेलं आहे. नंतर अनेकांना हे जे प्लास्टिक असतं त्याच्यामुळे पुष्कळ मुलींना ते जे पॅड तुम्ही जेव्हा लावता तर योनी मार्गाशी मांड्यांच्या तिथे स्पर्श होतो त्याचा आणि त्या ठिकाणी खूप ॲलर्जिक रिॲक्शन होते, अत्यंत खाज येते, फोड होतात, पुरळ होतं. त्या पॅडचा समोरचा भाग लघवीच्या तिथे म्हणजे तोंड योनी मार्गाच्या वरच्या भागामध्ये लघवीचं छिद्र आहे आणि त्यामुळे पुष्कळदा जंतू तिथे होतात. ते लघवीच्या छिद्रामधून जंतू आतमध्ये गेले की जंतुदोष होतो लघवीत, मूत्रपिंडामध्ये जंतुदोष होऊ शकतो. नंतर खूप जास्त आमच्या पॅडची शोषण क्षमता आहे म्हणून सांगतात आणि खूप वेळ आमचा पॅड राहू शकतो म्हणून सांगतात. तर अशा वेळेला काय होतं की एक तर खूप वेळ तिथे रक्त असतं, एकच पॅड जर तुम्ही जास्त वेळ ठेवला तर पटकन त्याच्यामध्ये दुसरे जंतू वाढू शकतात आणि ते जंतू सरळ योनी मार्गातनं आतमध्ये जाऊ शकतात. दुसरी गोष्ट अशी की जेव्हा शोषण क्षमता जास्त असते तर हे पॅड्स काय करतात, रक्त जसं शोषतात तसंच योनी मार्गाचा आतमधलं जे अस्तर असतं त्याला पण शोषून घेण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे गर्भाशयाच्या आतल्या अस्तरामध्ये छेद निर्माण होऊ शकतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की नॉर्मली निसर्गाने गर्भाशयाचं सॉरी योनी मार्गाचं जे आतमधलं अस्तर असतं त्याचा भाग शोषला जातो आणि नॉर्मली योनी मार्गाच्या अस्तरमध्ये डॉडरलिन्स किंवा लॅक्टोबॅसिलाय नावाचे काही जंतू असतात आणि हे आपल्या शरीराला रोगप्रतिकार शक्ती देतात. निसर्गानेच व्यवस्था केली आहे कारण योनी मार्गाच्या समोरच्या भागामध्ये लघवीचं छिद्र आहे, मागच्या भागामध्ये गुदद्वाराचं छिद्र आहे आणि त्यामुळे जंतुदोष सहज योनी मार्गाच्या आतमध्ये जाऊ शकतो. म्हणून हे जे योनी मार्गातले नैसर्गिक जे लॅक्टोबॅसिलाय किंवा डॉडरलिन बॅसिलाय ते इतर रोगजंतूंना खतम करतात, मारतात आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवतात. पण पॅड्समध्ये जेव्हा रक्त शोषलं जातं तेव्हा योनी मार्गाच्या आतमधलं अस्तरही शोषलं जातं, डॉडरलिन बॅसिलाय त्याच्यामध्ये शोषून मरून जातात आणि त्यामुळे नैसर्गिक जी योनी मार्गाची रोगप्रतिकार शक्ती असते ती कमी होऊन जाते. आणि मग डिस्पोजल तर कुठेही टाकायचं, कॉलेजेसमध्ये, मुलींच्या हॉस्टेल्समध्ये, कुठेही टाकतो आपण, टॉयलेट्समध्ये टाकून देतो, ते ड्रेनेज सिस्टीम पूर्णपणे चोक होते, पूर येतात त्याच्यामुळे, किंवा कुठेतरी रस्त्यावर गार्बेजमध्ये फेकून द्यायचं, गाई म्हशी खातात. किंवा काही मुली म्हणतात नाही मॅडम आम्ही व्यवस्थित जाळतो, जाळल्याने परत त्याच्यातनं विषारी वायू बाहेर येतात. आणि काही मुली म्हणतात की नाही मॅडम आम्ही व्यवस्थित ते कागदामध्ये गुंडाळतो आणि ते आम्ही गार्बेजमध्ये टाकतो. पण तुम्हा मुलींना बायांना हे कळलं पाहिजे की तुम्ही ज्या गार्बेजमध्ये टाकता आहात मग त्या गार्बेजमधला कचरा कोण वेचतं, कचरा वेचणारे पुरुष आणि बाया, विशेषतः बाया जास्त काम करतात ह्याच्यामध्ये, कचरा वेचणाऱ्या बाया जास्त असतात. आणि जेव्हा हे कचरा वेचणारे कामगार असतात त्यांना जो कचरा असतो त्याचे दोन भाग करावे लागतात, बायोडिग्रेडेबल आणि नॉन बायोडिग्रेडेबल. आणि जे तुमचे पॅड्स तुम्ही फेकलेले असतात ते पॅड हातामध्ये घेऊन त्या बायांना त्यातला जो कापसासारखा भाग आहे बायोडिग्रेडेबल तो वेगळा करावा लागतो आणि बाकीचा प्लास्टिक वेगळा करावा लागतो. आता तुम्ही लक्षात घ्या त्या गरीब बाया आहेत पण जे पॅड रक्ताने माखले म्हणून तुम्ही फेकून देता त्या पॅड्सचं त्यांना हँडलिंग करावं लागतं.
दुसरी गोष्ट अशी की कचरा वेचत असताना पुष्कळदा कधी त्यांना काच लागते, कधी खिळा लागतो, जखम होते आणि त्याच्यातनं ते रक्तही त्यांच्या शरीरामध्ये जाऊ शकतं, जंतुदोष होऊ शकतात. आणि त्यामुळे आपल्याला वाटतं की आम्ही फार सुरक्षित पॅडचं डिस्पोजल केलं आहे, पण त्याचं पुढे काय होतं ते लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि हे माणुसकीसाठी अतिशय अवमानकारक आहे. आणि आता काही वर्षांपूर्वी अमेरिकेमध्ये एक अभ्यास झालेला आहे आणि खूप मोठा अभ्यास झालेला आहे, आणि त्यांनी दाखवलं आहे की इतर दोष तर सॅनिटरी पॅड्समध्ये आहेतच, आत्ता मी जे काही तुम्हाला सांगितलं, पण त्यांनी दाखवलं की हे जे सॅनिटरी पॅड्स आपण जेव्हा वापरतो तेव्हा त्या सॅनिटरी पॅड्समधनं काही होलाटाईल केमिकल्स निघतात. होलाटाईल केमिकल्स म्हणजे काय? ते पॅडमधनं बाहेर येतात आणि ते सरळ हवेमध्ये मिसळतात, आणि हवेमध्ये मिसळले तर त्याचा त्रास आपल्यालाही होतो आणि इतरांनाही होतो. आणि कोणते केमिकल्स त्याच्यातनं निघतात? तर एक आहे स्टायरीन. आणि आता लक्षात आलं आहे की स्टायरीन या केमिकलमुळे कॅन्सर होतो, कार्सिनोजेनिक आहे. दुसरं आहे क्लोरोमिथेन. ह्या क्लोरोमिथेन हे रिप्रोडक्टिव्ह टॉक्सिकंट म्हणतात, म्हणजे आपल्या प्रजनन अंगावरती त्याचा अतिशय वाईट परिणाम होतो, प्रजनन क्षमतेवरती त्याचा वाईट परिणाम होतो. नंतर आहे क्लोरोइथेन. क्लोरोइथेन परत कार्सिनोजेनिक आहे, कॅन्सर निर्माण करतो असं सिद्ध झालेलं आहे. नंतर आहे क्लोरोफॉर्म. क्लोरोफॉर्म कार्सिनोजेनिक आहे म्हणजे कॅन्सरही होतो, न्यूरोटॉक्सिक आहे म्हणजे त्याचा आपल्या मज्जातंतूंवर, मज्जारज्जूवर आणि मेंदूवरतीसुद्धा वाईट परिणाम होऊ शकतो. आणि रिप्रोडक्टिव्ह टॉक्सिकंट म्हणजे आपल्या प्रजनन अंगावरती आणि प्रजनन क्षमतेवरती त्याचा परिणाम होऊ शकतो. आणि शेवटचं आहे ॲसिटोन. आणि हे ॲसिटोन अतिशय इरिटंट असतं, आणि त्यामुळे मी हॉस्पिटलमध्ये बघते की रोज माझ्याकडे 4-5 तरी मुली बाया येतात ज्या पॅड्स वापरत असतात आणि त्या तक्रार करतात की मॅडम मला प्रचंड खाज होते, मला फोडं येतात, पुरळ होतात, तिथे लघवीमध्ये जळजळ होते, योनिमार्गाच्या आतमध्ये जळजळ होते. याचं कारण असं की त्याच्यामध्ये असलेले केमिकल्स, प्लॅस्टिकमध्ये असलेले केमिकल्स आणि अशा पद्धतीचे इरिटंट होलाटाईल्स केमिकल्स. आणि जे सॅनिटरी पॅड्समध्ये नेमकं तेच टॅम्पूनमध्ये पण आहे. टॅम्पूनही तसेच तयार होतात, त्याच्यातलाही 90% भाग हा प्लॅस्टिक असतो आणि केवळ 10% भाग हा बायोडिग्रेडेबल असतो. आणि गंमत अशी की पॅड तरी तुम्ही बाहेरून लावता, टॅम्पून तर सरळ योनिमार्गाच्या आतमध्ये घातल्या जातं, त्यामुळे त्याचे दुष्परिणाम अधिक जास्त होतात. रक्त शोषण्यासोबत ते योनिमार्गाच्या आतमधलं असतं, योनिमार्गातले जे प्रोटेक्टिव्ह ऑर्गॅनिझम्स असतात लॅक्टोबॅसिलाय त्यांना पण ते शोषून घेतात आणि रोगप्रतिकारशक्ती कमी होते. आणि अनेकदा असं बघण्यात आलेलं आहे की ज्या मुली किंवा बायाकडून टॅम्पूज फार महाग असतात, ज्या बदलत नाहीत, काळजी काळजी घेत नाही, आणि विशेषतः ज्या तरुण मुली असतात, लहान वयातल्या मुली असतात, कारण त्यांचा योनिमार्ग अजून अतिशय नाजूक आहे, तर त्यांच्यामध्ये एक आजार होतो, त्याला आम्ही TSS म्हणतो, टॉक्सिक शॉक सिंड्रोम. आणि ती मुलगी किंवा ती बाई मरू शकते, कारण त्याच्यामध्ये जंतुदोष होऊन तो जंतुदोष रक्तावरती पूर्ण शरीरभर पसरतो. तुमच्या माहितीसाठी 1980 दरम्यान अशा पद्धतीचे एपिडेमिक 7, जशी कोरोनाची 7 सध्या आलेली आहे, तसं टॉक्सिक शॉक सिंड्रोमची 7 इंग्लंडमध्ये आली होती. आणि कितीतरी लहान वयातल्या मुली टॅम्पून्स बदलवत नव्हत्या, नीट त्यांना माहिती नव्हतं, आणि TSS होऊन त्या मुली मेल्या. आणि त्यामुळे जसं याच्याविषयी पॅड्सचं होतं तसंच टॅम्पून्स आहे. आणि अजून ह्या ज्या जाहिराती आहेत, सुपर ॲब्सॉर्बंट, जितकं जास्त सुपर ॲब्सॉर्बंट म्हणून जाहिराती करतात तितकं समजा की तो पॅड जास्त खराब आहे, त्याच्यामध्ये जास्त केमिकल्स आहेत, ज्याच्यामध्ये जास्त प्लास्टिक आहे. आणि ही जी क्लोरीन प्रक्रिया केली जाते त्याच्यामधनं डायऑक्सिन फिरॉन निघतात. आणि त्यामुळे सॅनिटरी पॅड्स असो की टॅम्पून्स असो, हे शरीराला अत्यंत घातक आहे.
आणि म्हणून मी तुम्हाला मगाशी म्हटलं की आता घड्याळाचे काटे उलट दिशेने फिरतात आहेत. जगभरामध्ये आता मान्यता आहे की सॅनिटरी पॅड्स वापरायला नको, कापडाच्या घड्या वापरायला पाहिजे. तुम्ही म्हणाल की मॅडम फार कठीण असतं हो, आम्ही शाळा कॉलेजमध्ये जातो, पूर्वीच्या काळी कुठे पॅड्स होते हो, त्यामुळे तुम्ही वापरायला काहीच हरकत नाही. आता काही जणे म्हणतात की आम्ही जे कापडाच्या घड्या असतात तर मग आम्ही त्या ठेवणार कुठे, बाळगणार कुठे. तर आजकाल पुष्कळ महिला संघटना, स्वयंसेवी संघटना इतक्या चांगल्या प्रतीचं कापड वापरून कापडाच्या घड्या बनवतात आहेत. ज्या कापडाच्या घड्या काही डिस्पोजेबल असतात, म्हणजे वापरून तुम्ही फेकून देऊ शकता, आणि काही कापडाच्या घड्या रियुजेबल असतात, एक एक वर्षपर्यंत तुम्ही ते वापरू शकता, इतक्या चांगल्या क्वालिटीच्या कापडाच्या घड्या सध्या आपल्या देशामध्ये तयार होत आहेत. आणि इंटरनेटवरती जर तुम्ही गेलात तर सहज तुम्हाला याची माहिती मिळेल. आणि आता या डिस्पोजलच्या बाबतीत मी जसं म्हटलं की खूप लार्ज स्केल ॲडव्हर्टाईजमेंट्स असतात वापराच्या संदर्भात, पण डिस्पोजेबलच्या डिस्पोजल कसं करायचं हे माहीत नसतं. खरं म्हणजे हे सॅनिटरी पॅड्स डिस्पोज करायला ते उघड्यावर जाळता येत नाही, जमिनीत गाडता येत नाही, ते नष्ट करण्यासाठी इन्सिनरेटर्स म्हणतो आम्ही त्यांना, अशा बंद भट्ट्या असतात, पण त्या कुठे उपलब्ध असतात आणि त्या भट्ट्यांमध्येच ते जाळावं लागतं, नाहीतर विषारी वायू त्याच्यातनं बाहेर येतात. आणि कल्पना करा, जेव्हा आपण असं कचऱ्याच्या डब्यात टाकतो, रस्त्यावर फेकतो, गाई म्हशी खातात, कुत्रे मांजरी खातात, बकऱ्या खातात, व्हेटरनरी सर्जन सांगतात की मग त्या बकऱ्यांच्या गाई म्हशींच्या आतड्यांमध्ये हे प्लास्टिक अटकतं, त्यांची आतडी बंद होतात आणि इमर्जन्सीमध्ये जर ऑपरेशन नाही केलं त्या प्राण्यांचं तर ते मरू शकतात. गटारं तुंबतात, दरवर्षी कुठे ना कुठे पूर येतो मोठ्या शहरांमध्ये, विशेषतः मुंबईत पूर येतो, अनेकदा केरळमध्ये मागे मोठा पूर आला आणि अनेकदा लक्षात आलं की ते प्लॅस्टिक तुंबल्यामुळे झालं गटारांमध्ये किंवा छोट्या ज्या नाले नद्या असतात त्याच्यामध्ये. आणि आपण प्लास्टिक म्हटलं की आपल्याला फक्त त्या प्लास्टिकच्या पिशव्या तेवढंच दिसतं, आपण कधी लक्षातच घेत नाही की त्या प्लास्टिकमध्ये माझा पण हातभार आहे. इतक्या मोठ्या संख्येत आपल्या देशामध्ये आपण मुली आहोत, स्त्रिया आहोत, ज्यांची मासिक पाळी उडून गेली त्यांचं वेगळं, पण ज्या रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपमध्ये आहे, तुम्ही विचार करा की दर महिन्याला आपण किती टन प्लास्टिक केवळ आपल्या मासिक पाळीच्या वेळेला स्वच्छता म्हणून आपण प्लास्टिक वापरतो. आणि त्यामुळे हे प्लास्टिक वापरणं म्हणजे निसर्गाला तर धोकादायक आहेच, निसर्गाची न भरून येणारी आपण हानी करतो आहे, इतर प्राण्यांना आपण हानी करतो आहे, इतर माणसांना आपल्यामुळे हानी होते आहे, पण त्यासोबत आपल्या स्वतःवरती सुद्धा त्याचे वाईट दुष्परिणाम होतात आहे. आणि त्यामुळे आपण सर्व महिलांनी आता निर्धार केला पाहिजे आणि म्हणायला पाहिजे, नाही अशा पद्धतीचे प्लास्टिकचे पॅड्स आम्ही वापरणार नाही. सो लेट अस से नो टू ऑल द हार्मफुल केमिकल्स इन अवर बॉडीज. आपण काही प्रयोगशाळा नाही आहे, आपण माणसं आहोत. आणि म्हणून आज की ही माहिती तर तुमच्यासाठी उपयोगात आणाच, पण ही केवळ तुमच्यापुरती सीमित ठेवू नका. तुमच्यापैकी प्रत्येकाने निर्धार करा की कमीत कमी मी 10-15 बायांना जाऊन ही माहिती सांगेन. माझ्या शेजारपाजारच्या, माझ्या घरी किंवा माझ्या कॉलनीत काम करायला येणाऱ्या बाया, किंवा मी कुठे खेड्यापाड्यात जाईन, कुठे शाळा कॉलेजेसमध्ये जाईन, तिथे मी मुलींना ही माहिती सांगेन. तर ही वैज्ञानिक माहिती आपल्याला जास्तीत जास्त ठिकाणी पसरवायची. म्हणायचं आहे की गर्व से कहो मुझे महावारी आती है, मी महिला आहे, मी स्त्री आहे, माझी महावारी येते, त्याचा तर मला अभिमान वाटलाच पाहिजे, माझ्या मासिक पाळीबद्दल मला काही अपराधीपणाची भावना नको. पण सोबत ही जी माझ्या शरीरामध्ये पवित्र गोष्ट घडते आहे, नवीन जीव घडवण्याची जी क्षमता माझ्यामध्ये येते आहे, तर त्यासाठी माझ्या शरीराचं मी नीट काळजी घेणं, जोपासना करणं हे महत्त्वाचं आहे.
आणि म्हणून मासिक पाळीविषयी स्वतःही जाणून घ्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही वैज्ञानिक माहिती पोहोचवा. तर भेटूया तारुण्यभानच्या पुढील भागात एका नवीन विषयासोबत.